इगतपुरी तालुक्यातील गोंदे धुमाला इथल्या पेलिकन ऑटोमोटिव्ह कामगारांच्या मागण्या मान्य होत नसल्याने 22 कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केलं आहे. या कामगारांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सेवेत घेण्यात आलं होतं. दरम्यान 3 वर्षानंतर कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. बोनस, महागाई भत्ता, PF या सवलती त्यांना नाहीत. शिवाय पगारवाढही झालेली नाही. यावर तोडगा निघत नसल्यानं रिपब्लिकन जनरल कामगार युनियननं उपोषण सुरू केलं आहे. गोंदेगावच्या एकूण क्षेत्रापैकी 70% क्षेत्र हे औद्योगिक वसाहतीकरणासाठी संपादित करण्यात आले आहे. त्यामुळे या इडल्या शेतकऱ्यांच्या मुलांना उपजीविकेचे कुठले साधन शिल्लक राहिलेले नाही. ज्या ठिकाणी ज्या त्या शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जे कारखाने आले त्यामध्ये हा एक कारखाना आहे पॅलिकन कंपनी. त्या कंपनीमध्ये या भूमिहीन शेतकऱ्यांची मुले 3 वर्षापासून सलग अखंडित काम करत आहेत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार किमान वेतन आणि कायमस्वरूपी कामावर घेण्यासंदर्भात ग्रामपंचायतमार्फत जे मुलं लावले आहेत त्यांना अदाबी केलेले नाही. तर या कामगारांच्या प्रमुख मागण्या कायमस्वरूपी करण्यात यावे, 3,000 रुपये पगारवाढ करण्यात यावी आणि जे कामगार कायद्यानुसार ज्या फॅसिलिटी आहे त्या सर्व देण्यात याव्या. उपोषणार्थीमध्ये आकाश नाठे, अमोल नाठे, ईश्वर नाठे, अशोक भागवत, अमोल खरवटे, सुनील नाठे, निलेश धोंगडे, रमेश नाठे, हिरामन नाठे, मनोहर नाठे, बैरू नाठे, शिवाजी नाठे यांचा समावेश आहे. सुभाष गोलप, दिशानुज, वाडीवरे.